मग ओबीसी आपल्या हातातील हत्यार उगारेल प्रकाश शेंडगे, मुंबईतला यायचं असेल तर या, पण आमचे आरक्षण हिसकावणार असेल तर ओबीसी समाज आपल्या हातातील हत्यार उगारल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी नेते माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी अप्रत्यक्षरित्या मनोजरांगीनं दिला. तुम्हाला आंदोलन करता येतं तसंच आम्हाला देखील करता येतं, आणि लक्ष्मण हाकेंचं आंदोलन फक्त झाकी असून बहुत कुछ बाकी आहे, मग होऊन जाऊ द्या ना, असा इशारा देखील प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. त्याबरोबरच मनोज जरांगेंनी ओबीसी नेत्यांना शिव्या द्यायचं थांबवावं, अन्यथा आमची मुलं देखील शांत बसणार नाहीत, असा गर्भित इशारा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे. पहा, मुंबई ही आमची आहे, आगरी कोळ्यांची आहे, भंडाऱ्यांची आहे, धनगरांची आहे, ती कोळ्यांची आहे काय, त्यामुळं मूळ मुंबईकर आम्ही आहोत ना, तुम्ही या ना तिथे. आणि आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावण्यासाठी तुम्ही मुंबईत येणार असाल तर मुंबईचा आमचा हा मुंबईकर जो ओबीसी आहे, जो कुणबी आहे, जो भंडारी आहे, तो शांत बसेल. अरे तिथं कोळी महिलांच्या हातामध्ये कुकरे असतात, आमच्या जीवनाचं साधनच ते आहे. जसं वंजाऱ्यांच्या हातामध्ये जसा हे असतं, हत्यार असतं, रात्री झोपतानासुद्धा कोयता उशाला असतो, आणि दिवसासुद्धा ऊस तोडताना हातातच असतो. जर आमच्या संरक्षणाच्या अंगावर कोणी आला तर संरक्षणासाठी ती आमची हत्यारं जी आहेत ती हत्यारं आम्हाला शेवटी उघरावीच लागेल स्वसंरक्षणासाठी. आणि त्यामुळं ह्या महाराष्ट्राचा उद्याचा महाराष्ट्र जो आहे, हा महाराष्ट्राची जी सामाजिक घडी आहे ती विस्कटण्याचा प्रयत्न कोणी करू नये. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, अठरा पगड जमातींचा महाराष्ट्र आहे, आत्तापर्यंत गुण्या गोविंदाना नांदेला महाराष्ट्र आहे, आणि त्या ह्या महाराष्ट्राला जर ह्या गरीब समाजाचं आरक्षण कुणी दिवसा डोळा हिसकावून घेणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही. आंदोलन तुम्हाला करता येतं, आम्हालाही आंदोलनाचा हा अधिकार जो आहे बाबासाहेब आंबेडकर आम्हालाही दिलेला आहे. हाकेंचं आंदोलन सगळ्यांनी पाहिलेलं आहे, ती फक्त झाकी आहे. हाकेंचं आंदोलन जे आहे ते फक्त झाकी आहे, आम्ही बहुत कुछ बाकी आहे, होऊन जाऊ द्या ना. काय सांगाल का, आम्हाला तुमचं आरक्षण हिसकावून घ्यायचं नाही आहे. तुमचं आरक्षण 10% दिलेलं आहे तुम्हाला, तुम्ही घ्या ना. आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्ही पाठिंबा दिला आहे तुम्हाला, पण तुम्ही म्हणा ना आम्हाला, आम्ही ओबीसीतलंच घेणार आणि नाही घेतलं तर सुट्टी देणार नाही, आम्ही ह्याला पाडू त्याला पाडू, भुजबळांशिवाय. अरे काय लावले महाराष्ट्रामध्ये, शिव्या ह्या ग्रामीण भागातल्या आमच्या भटक्या मुक्तांच्या शिव्या हे कुणी ऐकू शकणार नाहीत. आणि जरांगे तुम्ही ह्या भुजबळसाहेबांच्यावरती किंवा ह्या यांच्या आमच्या नेत्यांच्यावरच्या शिव्या तुम्ही नाही थांबवल्या, आमची पोरंसुद्धा शांत बसणार नाहीत. ज्या शिव्या ज्या आहेत, शिवांचा उगमच आमच्या भटक्या मुक्ताच्या वाड्यावस्थेत होतो, आणि त्यामुळे त्या शिवाय तुम्ही नाही सहन करणार, आणि म्हणून त्या शिव्या थांबवा. या ठिकाणी कायदेशीर भाषा बोला, संविधानाची भाषा बोला ना, काय माणुसकीची भाषा बोला. अरे आमच्या डोंबाऱ्याच्या मुलीचं भविष्य तुम्ही हिसकावून घेणार, तुम्ही घिसाड्याच्या पोराचं दुधाचा हक्क तुम्ही हिसकावून घेणार, आमच्या मुलाबाळांचं भविष्य हिसकावून घेणार. कुणी तुम्हाला मक्ता दिला, मुळीच होऊ देणार नाही. सगळ्या स्वाभ्याचा ज्या शास्त्रानं काढला की ह्या शास्त्राचे सुद्धा जेवढे कोणी आमदार असेल ते सुद्धा पाडायला ओबीसी काही कमी मागं पुढे बसणार नाही. शेवटी राजकीय लढाई आहे, आखाडा आहे, होऊन जाऊ द्या. आम्ही 60% आहोत, तुम्ही फक्त 10-12% फक्त आहे. हे संख्याकडे आमच्या बाजूने आहे, तुमच्या बाजूने नाही आहे. आणि म्हणून उद्याचा राजकीय लढाईची पाळी आली तर ओबीसी आता तयार आहे. 60-70 मतदारसंघामध्ये आमची तयारी झालीसुद्धा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.